सांगायचं झालं तर शेतकऱ्याचे एवढे हाल आहेत ना, तर कोणत्याच पिकाला भाव नाही, काहीच नाही. असं फळ असताना तरी 30 रुपये, 40 रुपये, 50 रुपये, आणि अशी मेथी जोडी एवढी बांधली तरी 5 रुपये, 10 रुपये. जर असा भाव दिला तर शेतकऱ्यांनी करायचं तरी काय, शेती करायची का नाही करायची? हां, औषधाचे डबलनी भाव वाढले, चाळीला डबलनी भाव वाढले, मग शेतीला वाढवणं डबलनी भाव का बरं वाढवत नाही? शेतीमाल निघायला लागलं का लगेच भाव कमी झालं, असं झालं तसं, काही काही कारण शोधत राहिलंय, बॉन्ड रेबन झालं, हे झालं, ते झालं, काही काही चालू राहतं, आणि तुमच्या कंपनीच्या मालाला डबल भाव देत्या, आमच्या शेतीमालाला का बरं डबल भाव देत नाही? पुढे गेलं सरकार, आता कळायला पाहिजे ना सरकारला, मग एवढं कष्ट करून तर ते 12 महिने कष्ट करून तर काहीच भेटत नाही, तर मग शेतकऱ्यांनी शेती करायची का नाही करायची? जर शेतकऱ्यांनी शेती करायची बंद जर केली ना, तर अख्खा देश सुद्धा बंद पडून जाईल, खायला भेटणार नाही, एवढं ध्यानात ठेवा. आटक्या जोडीत येऊन पडते रोजची नवी निराशा, सपान गाठीला धरत वेटीला कशी रस.